मोदी सरकारने गेल्या वर्षी तीन कृषी कायदे केले होते त्या कायद्यांना देशभरातून प्रचंड विरोध झाला पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात जास्त विरोध झाला या आंदोलनात पन्नासहून अधिक देशभरातील शेतकरी संघटनांनी आंदोलन करून दिल्लीच्या सर्व सीमांचे रस्ते बंद केले होते परंतु आता या आंदोलनाला यश मिळताना दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभराच्या तीव्र शेतकरी आंदोलन बघता तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे शेतात जाऊन काम सुरू करावे एक नवी सुरुवात करावी असे आवाहन मोदींनी केले गेल्या सात वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच अशा प्रकारे एखादा निर्णय मागे घेतल्याचं पाहायला मिळाले पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर मोदी सरकारने इंधनाच्या किमतीत घट केली होती त्यानंतर आता पंजाब उत्तर प्रदेशातील निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं विरोधकांकडून बोललं जाते वर्षभर चाललेल्या या आंदोलनात सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला त्यानंतर निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतलाय असं सांगितलं जाते त्यामुळे तुम्हाला मोदी सरकारच्या या निर्णयावर नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा